पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे यांच्यासह प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी सिंहगड कोविड केअर सेंटरला भेट देऊन पाहणी केली. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं कोरोना संसर्ग रोखण्याकरता विविध उपाययोजना करण्यात येत असून कोरोनाबाधित व्यक्तींना सोलापूर शहरातील सिंहगड कोविड केअर सेंटरमध्ये उपचार देण्यात येत असतात. त्यामधून आजपर्यंत 1523 व्यक्ती बरे होऊन घरी गेल्या आहेत. त्या अनुषंगानं 1500 टप्पा पार केल्यामुळं अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपायुक्त पंकज जावळे यांनी या ठिकाणी भेट दिली. तसंच या ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सोयींबद्दल माहिती जाणून घेतली. या ठिकाणी जेवणाबद्दल वारंवार तक्रारी येत होत्या, त्या अनुषंगानं जेवणाची तपासणी करून जेवणामधील त्रुटी जाणून घेतल्या. कोविड सेंटर या ठिकाणी आज भेट दिली असता या ठिकाणी जो अन्नधान्याचा ह्याचा जेवणाचा पुरवठा केला जातो त्या अनुषंगाने काही ह्यांच्या इथं असणाऱ्या नागरिकांच्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने जेवणाची तपासणी करण्यात आली. प्रत्यक्षात या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त व मी यांनी जेवणाची तपासणी करून स्वतः अन्न खाऊन बघितलेलं आहे व त्या अनुषंगाने जे काही सूचना होत्या काही ठिकाणी अन्नामध्ये कमतरता होती ती कमतरता देखील त्यांना दूर करण्यास सूचना दिलेल्या आहेत. तसेच इथे असणारे जे नागरिकांच्या स्वच्छतेविषयी इतर बाबीच्या काही तक्रार होत्या त्या अनुषंगाने संबंधित सर्व स्टाफला सूचना दिल्या आहेत जेणेकरून दैनंदिन स्वच्छता व नागरिकांचं दैनंदिन आरोग्य सुरळीत राहावं या अनुषंगाने सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना या ठिकाणच्या स्टाफला देण्यात आल्या आहेत. तसेच या ठिकाणच्या स्टाफला त्यांचे मानसिक आरोग्य हे व्यवस्थित राहावं तसंच पेशंटचं देखील मानसिक आरोग्य व्यवस्थित राहावं आजारातून लवकर बरे व्हावं यासाठी आम्ही सिंहगड या ठिकाणी आजपासून विपश्यनाचा वर्ग सुरू केला आहे. त्यामध्ये प्रथमतः सर्व कर्मचाऱ्यांना विपश्यनाची साधना शिकून त्यानंतर सर्व कर्मचारी वर्गांना त्यांच्या माध्यमातून सर्व जे नागरिक आहेत रुग्ण आहेत त्यांना आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना देखील आम्ही उपोषणा सुरू करत आहोत. सदरची उपोषणाची सुरुवात आज सिंहगड कोविड केअर सेंटर या ठिकाणी सुरू केली आहे. तसेच शहरातील इतर कोविड केअर सेंटर तसेच इतर क्वारंटाईन सेंटर या ठिकाणी देखील उपोषणांचे जे काही गुरुजी आहेत जे गुरुजन वर्ग आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही लवकरच सुरू करत आहोत. यावेळी सहाय्यक आयुक्त विक्रम पाटील, केंद्र प्रमुख दीपक पवार, डॉक्टर वैशाली सिरशेट्टी आदी उपस्थित होते.